आमच्या पुराय देशात तलातली पंचायत एरियेत म्हणजे एखाद्या ग्राम पंचायतीन हो जर जॉगसपाक असो पळोवपाक जर मेळ्ळो जाल्यार तुमी सांगता तें हांव आयकता. हांवें कित्याक सांगलें की गोंय डॅवलप जाता, गोंयचो विकास जाता. डबल इंजीन सरकाराच्या कार्यकाळांत म्हणजे 2014 जी विकासाची गाडी फास्ट धांवपाक लागल्या ती फुडली आनी 25 वर्सां धांवपाक जाय ताज्या खातीर तुमचो तेंको जायो तें सांगपा खातीर हांव हांगासर आयला. निश्चित रित्या बोम्मावीन हांणी सांगता आसतना सांगलें की मनोहरभाई पर्रीकार हांच्यानी फावंडेशन स्टोन घातलो, फर्स्ट फेज, सेकेंड फेज, ताजी थर्ड फेजूय बी पुराय जावपाक जाय. तो कंटिन्युअसली तो खरें म्हणजे उद्घाटन करिनासलो, हांणूच सांगलें ताका बेगीन कर म्हणून उद्घाटन, नाजाल्यार थर्ड फेज करता म्हणसर मागीर हो जो आमकां जो उत्साह जो आसा सगळें यूज करपाक लागतले आसले आनी मागीर ताजो इंट्रस्ट उराना म्हणून एकदां उद्घाटन करपाक लायलें. त्या खातीर तेज्या थर्ड फेजीचेंय काम आमी जीएसएमसीच्या वतीन पुराय करतले. आनी एक तेजो ड्रीम प्रोजेक्ट आसा, म्हणजे मावीन सदांच ड्रीम पळोवपी, त्या खातीर तेणी 4 प्रोजेक्ट सांगले, आतां लास्ट एकूच प्रोजेक्ट उरला. तशें पळोवंक वचत जाल्यार दाबोळी बी ल्हान कॉन्स्टिट्युएंसी, बट नक्कीच आनी खरें म्हटल्यार सगळ्यांत चड धन्यवाद करपाक जाय, आभार व्यक्त करपाक जाय कोणाचे जाल्यार कोमुनिदाचे. हांव खरोखरूच सांगता कोमुनिदाचे पदाधिकारी जे वयर आसा. कित्याक सांगले हांवें, म्हाका दिसता खंयसरूच गोंयांत एके कोमुनादीत इतकी व्हडली लँड सरकाराक ह्या पद्दतीन दिवंक ना तितकी तुमी दिल्या, त्या खातीर तुमचें खूब खूब अभिनंदन. जर तेंच्यांनी ही लँड मावीन सांगता त्या पद्दतीक एफिडेविट ती हँड ओवर जर करूंक नासली जाल्यार हो प्रकल्प करप शक्यच नासलो. म्हणून तर हांव आयच्या ह्या व्यासपिठा वयल्यान समेस्त सगळ्या कोमुनिदाद गोंयांत जितक्यो कोमुनिदाद आसा त्या सगळ्यांक आव्हान करता की अशा पद्दतीचे प्रोजेक्ट करपा खातीर गांवच्या विकासा खातीर गांवच्या एखाद्या पंचायतीत आमी म्हणटा कचऱ्याचो प्रकल्प करपाक जाय, गार्डन करपाक जाय, ग्राउंड करपाक जाय, बिल्डींग बांदपाक जाय, कमर्शियल प्रोजेक्ट करपाक जाय आसत जाल्यार तुमच्या सहकार्या शिवाय जावचें ना. म्हणून निदान आमी म्हणटा की सरकाराचे डायरेक्ट बिल्डींग बांदूंक नाका, तुमच्याच गांवांत अशा पद्दतीचे प्रोजेक्ट दिवपाक तुमी सगळ्यांनी सहकार्य करचें आनी आमी अशा पद्दतीचो विकास सरकार करपाक तयार आसा. निश्चित रित्या अशा पद्दतीचे प्रोजेक्ट आमी वेगवेगळे कडेन करपाक शकतले. हांव अभिनंदन करता आमच्या कॉन्ट्रॅक्टराचे जो SK कन्स्ट्रक्शन हांणी खूब बऱ्या पद्दतीचे कन्स्ट्रक्शन हांगा पुराय केला. कन्सल्टंट जेच्या विजनरी नदरेंतल्यान हो प्रोजेक्ट जावच्या पयलीं तो कसो जातलो हो ताका कंप्लिटली प्रभू गांवकार थंय बसला, तेणी खूब पयलीं हो स्कॅच करून ड्रॉ करून आमकां दाखयलो की अशा पद्दतीचो प्रकल्प जावपाक शकता. ताजेंय अभिनंदन करता आनी पुराय आमची GSRDC टीम म्हणजे जोशी आनी ताजे आमचे सगळे ज्युनियर इंजिनियर जे रात दीस ताज्या लिडरशिपीच्या सगळ्यांक वावुरले. मावीनान ज्या ज्या पद्दतीन तांकां मार्गदर्शन केलें आनी हो प्रोजेक्ट पुराय करपाक शकले. एक म्हत्वाची गजाल आसा ती म्हणजे हे सगळे कंप्लीट करता आसतना 3000 झाडां तांच्यांनी लायली आनी 3000 फ्रूट बॅरिंग ट्रीज. म्हणजे त्यांनी एक्सप्लेन करता आसतना सगळें एक्सप्लेन केलां, हांवें परत सांगपाची गरज ना. म्हणून म्हटलें की अशा पद्दतीच्या पार्कांत लायब्ररी, जीम, योगा पॅवेलियन, चिल्ड्रन क्रचीस, तेज्या उपरांत MP थिएटर, फूड कोर्ट, महिला मंडळा खातीर वेगळे आनी इतक्यो सगळ्यो एम्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही त्यो खंयसरूच तुमकां पळोवपाक मेळच्यो ना. आनी तेय बी सेल्फ सस्टेन जावपाक जाय म्हणून चिखली ग्राम पंचायतीन ज्या पद्दतीन आउटसोर्स केला आनी हाज्या खातीर लागपी उदकाचो सोर्स वाव प्लांटा वयल्यान म्हणजे एडिशनल उदक जें थंय आसा तें तुमी हांगा हाडलां, तें युटिलायज केलां, त्या खातीर म्हणजे अभिनंदन परत एकदां सरपंच आनी तेज्या पुराय टिमीचें तुमचेंय अभिनंदन. कारण तें विजनरी नजर आसची पडटा, अदरवायज जर कांय कडेन पंच आनी सरपंच जे आसा हेच प्रोजेक्ट वयता जाल्यार ऑब्स्ट्रक्शन हाडीन आसा बरेचशे कडेन, पण तुमी सहकार्य केलें सगळ्यांनी म्हणून हो प्रोजेक्ट जावपाक शकलो. म्हाका दिसता आमी अशाच पद्दतीचे प्रोजेक्ट दाजी आनी संकल्प ह्या दोगांयनी सांगला की आपल्याक आशिर्वाद दी आपल्याक. हे पळय म्हाजी एक गजाल क्लियर आसा की दाजीच्या बाबतीत आसत किंवा संकल्पाच्या बाबतीत राज्य पळयता आसतना हांव खंयचोच ही कॉन्स्टिट्युएंसी म्हाजी ही कॉन्स्टिट्युएंसी तेजी हांव पळयना. पुराय राज्याचो सर्वांगीण विकास कसो जावचो ताका खंयच्या प्रोजेक्टाची गरज आसा. म्हणजे फॉर एग्जाम्पल जर दाजी सरकाराचे म्हणत जाल्यार म्हाका दिसता तेजो बस स्टँड खूब तेप जाला, लाँग पेंडींग इश्यू आसा वेगवेगळ्या कारणा खातीर, कॉन्ट्रॅक्टर पळून गेलो आनी कितें जालें, पण आतां तो प्रोजेक्ट जाता तितके बेगीन आमी पुराय करपाचे आसा. परत तेजो आमी बोडवेल वेटलँड डिक्लेर केला तेंय पुराय डॅवलप करपाचे आसा.
संकल्पाच्या कॉन्स्टिट्युएंसीन त्याचं खरं म्हटल्यावर ओव्हरऑल डेव्हलपमेंट फाटल्याच फावटी घेतलेलो आम्ही. तो थोडासा प्रोजेक्ट इनकम्प्लीट उरला, तोय जाता तितके बेगीन पुराय करता. म्हणजे जी म्युन्सिपाल्टीचे मार्केट जे हा म्हाका दिसता जे कम्प्लीट झाला ते अजून सगळ्या लोकांक हँड ओव्हर करून ते जाता तितके बेगीन आमकां लोकांक दीस जाल्यार त्याचोय उपयोग खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन डेव्हलपमेंट जावप हो सरकाराचो ध्येय आसा, सरकाराचे उद्दिष्ट आसा. आणि त्याच खातीर इतके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाता असताना ह्युमन रिसोर्स कसो क्रिएट जावप, ह्युमन डेव्हलपमेंट कसो क्रिएट जावप हाजेरूय सरकार तितक्याच मोठ्या प्रमाणात भर दिता. म्हणून आम्ही माविनात सुरू केल्ले सेल्फ हेल्प ग्रुपाच्या खातीर जो सेल्फ हेल्प ग्रुपाचो सेंटर आम्ही म्हटला की प्रत्येक पंचायतीन स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ही सेंटरां जावची. आम्ही व्हडले व्हडले प्रोजेक्ट केले इतक्याचेरूच जावचे ना. आमकां म्हणजे आम्ही म्हणटा की आझादीका अमृत कालात चार स्तंभ सांगल्या, एक नारी शक्ती, दुसरी युवा शक्ती आणि तिसरी जी असा इट इज एन किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण. या चार कन्सेप्टाचेर आम्ही काम करता. म्हणून तर नारी शक्ती पुढे हाडपा खातीर वेगवेगळे प्रकल्प जेका आम्ही पंचायत लेवलाचेर स्वयंपूर्ण ई मार्केट सुरुवात केले. तुम्ही जो प्रॉडक्ट तयार करता त्याका स्वयंपूर्ण ई मार्केटाच्या वतीने आम्ही लोकांपर्यंत पावयतले. आम्ही युवा शक्तीचो जेव्हा विचार करता त्यांना त्यांना अप्रेंटिसशिप सारखा नवीन प्रोग्राम हाडटा असताना आता डबल डिग्री सर्टिफिकेट कशी मेळटली, ग्रॅज्युएशन करता असताना त्याचे स्किलिंग जावचे म्हणतरी ITI करची डिप्लोमा करचो अशो दोन ड्युअल डिग्री युवकांक कशो दिवच्यो आणि त्याका स्किल रिस्किल कशा पद्धतीत पुढे व्हरचे ही संकल्पना आम्ही आमच्या राज्यात मांडल्या. आणि त्याचबरोबर आमची किसान शक्ती प्रत्येक शेतकऱ्याक जो शेतकरी असतो दुधकार असतो नुसत्याकार असतो फुलकार असतो या सगळ्या जणांक PM विश्वकर्मा योजना असूनही किंवा PM किसान क्रेडिट कार्ड असूनही या सगळ्यांचो फायदो कशा मोठ्या प्रमाणात दिवपाचो हाजो विचार करता. आणि शेवटी गरीब कल्याण, या देशात अन्न नसताना एकूण मनीस उपाशी उरचो न्ही म्हणून गरीब कल्याण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आपली फ्री राशनिंग सिस्टीम फुडल्या 5 वर्सां खातीर एक्सटेंड केली जेणे करून जेका अन्न ना तेका अन्न मेळचे म्हणून त्यांच्यानी लॉन्च केली असा. हांव पंचायतीच्या सगळ्या हंगातनी पुराय गोंयभरच्या पंचायतींक आव्हान करता अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पुराय करता असताना तुम्ही या आझादीका अमृत कालात या चार गोष्टीचेर महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हाजेर जर तुम्ही काम केले, केंद्र आणि राज्य सरकारच्या ह्यो योजना जर सगळ्यापर्यंत पावोवपाक शकले जाल्यार गोंय ऑलरेडी एक नंबराचेर आसा. ते अजूनही 2-3 पॅरामिटर उरल्या जे पुराय देशात गोंय हे एक नंबरचे राज्य म्हणून वळखले वतले. आणि ते करपाक म्हाका दिसता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे 13 फ्लॅगशीप प्रोग्राम आणि आमचे गोंय सरकारच्या स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गतचे 10 फ्लॅगशीप फोकस पॉईंट हाजेर आम्ही सगळ्यांनी भर दिवचो. आणि अंत्योदय तत्वाचेर चलपी हे सरकार सगळ्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर सातत्यात तुमचे सगळ्यांचे सहकार्य जाय. आणि इतलेच सांगता की मॉविन सरांचो आज हो प्रोजेक्ट केला, खूप सुंदर प्रोजेक्ट केला. करपा खातीर प्रोजेक्ट करू ना, बेश्टच जाय म्हणून करू ना, पण एक आपले जीव हातून घाला आणि तो जीव तो हातून घाला तो सगळ्याकडे दिसता. हांगा हांव मंगेश प्रभुगांवकर जो आर्किटेक्ट आसा आणि एक लँडस्केप डिझायनर आसा ताजेय अभिनंदन करता, हांगा कॉन्ट्रॅक्टर आसा ताजेरूय अभिनंदन करता. कितें एक सुंदर काम पसून इतले मेटिक्युलसली प्लॅन जर केलाच पण त्याचं एक्झिक्युशन पडून इतले सुंदर झाला. म्हाका दिसता आम्ही सगळ्या सरा बरोबर हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आसा तांकांय एक मोठ्यान ताळयो मारपाक जाय. हांव चड उलयना पण मॉविन सर हांव तुमच्या आम्ही तुमच्या बरोबर सदांच आसा आणि तुमचे गायडन्स आमकां सदांच आसा आणि तुमचोय आशिर्वाद आमचो केन्ना कमी जावचो न्ही. कित्याक आतां तुमी थंय हांगा तुमी दाबोलेकरांक हॅपी केले, आतां तुमी ओरिजिनली तुमी वास्कोकार, तुमकां खबर ना जाल्यार सांगता मॉविन सर ओरिजिनली वास्कोकार, मॉविन सर वास्को रावतालो. सो मॉविन सराचे आनी कर्तव्य पडटा डबल, ताका दोन कॉन्स्टिट्युएंसी लागता, एक दाबोलेय लागता आनी एक वास्कोय लागता. आनी म्हाका कसलोच दुबाव ना ह्या फुडल्या 5 वर्सांत जेन्ना आमी परते इलेक्शन्साक वतले तेन्ना मुरमुगांव तालुका वास्को जावं, मुरमुगांव जावं, दाबोले जावं, नाल्यार कुट्टाळे जावं, ह्यो चारूय कॉन्स्टिट्युएंसी एकदम बऱ्यो. जे सरचे जे विजन मॉविन सरान जे विजन धरून आयज एक व्हडलो पार्क तयार केलेलो आसा. आयज आमी पळयता फक्त पार्कूच न्हू, आयज पळोवपाक गेल्यार दाबोली कॉन्स्टिट्युएंसी जे प्रमाणे आयज कितलेशे व्हडले व्हडले प्रकल्प जे इनॉग्रेट जावपाक लागलेले आसा आनी थोडे असे प्रोजेक्ट आसात जे
अंडर कंस्ट्रक्शन चालू आसा। फाटल्या दिसांनी आमी चिकालीम ग्राउंड पयलो, वन ऑफ द बेस्ट चिकालीम ग्राउंड इन गोवा म्हणपाक येता असो आयज थंयसर इनॉग्रेट केल्लो आसा। अशी कितलीशी इनॉग्रेशनाक आमी उपस्थित आसा आनी सरान सदांच आमकां सगळ्यांक वांगडा घेवन, कित्याक तेज्या लागून आयज सर हांगा मुरमगांव तालुक्यान आसल्या कारणान, मिनिस्टर आसल्या कारणान आयज आमी तेज्या आदाराचेर तेज्या सपोर्टाचेर आनी तशेंच आख्खे लोकांकूय खबर आसा आनी आमीय तेंकां सराक पालकमंत्री म्हणटा मुरमगांव तालुक्याचे, असो तेंचो सदांच आमचेर ब्लेसींग आसा आनी तेंच्या गायडन्साचे अंडर आमी तें काम करपाक सोदता। आयज आमकां खूब ऑपॉर्चुनिटी, आमी फस्ट टायम आमदार निवडून येयलेले आसा, आमकां ऑपॉर्चुनिटी खूब कमी आसा, कित्याक मुरमगांव कॉन्स्टिट्युएंसी अशी वेकंट लँड ना। बट हांव सांगपाक सोदतां आमच्या सीएमाक, स्पेशली डॉक्टर प्रमोद सावंत सराक, कितें बाबा थोडोसो लक्ष आमचेरूय दवर, आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन दवर, आमचेय थोडीं कामां पेंडींग आसा, थोडे प्रोजेक्ट आसा, थंयसरूय आमकां बेगीनच्या बेगीन हॅल्प कर, कित्याक आमी न्यू कमर, फस्ट टायम आमदार आसा, उमेद आसा काम करपाची, तुमच्या ब्लेसिंगान आमी फुडें सरतले, कित्याक तुमी सर आमी खबर आसा तुमी यंग आसल्या कारणान तुमी जे प्रमाणे आयज गोवा लागून वावर करता, जें काम करता, जी धांवपळ करता, म्हाका दिसता जी एनर्जी तुमच्या भितर आसा, म्हाका दिसता सादेपणान आमी फक्त एक आमदार आसून सुद्दां आमी सुद्दां खूब कडेन थकता, आमी म्हणटा अरे भरपूर काम केलें आयच्या दिसाक, बट तुमी जें कंटिन्युअसली काम करीत आसा लोकांक लागून आनी टायर्डनेसल्यान जी सदांच तुमचे चेहऱ्याचेर आमी जी फ्रेशनेस पळयता आनी जे हसते वय सगळ्यांक तुमी वेलकम करता, सगळ्यांक म्हणटा खरोच तुमकां आमी वालोर दिता ज्या प्रमाणे तुमी काम करता, अशेंच तुमी गोंयाक लागून फुडें सुद्दां काम करीत रावतले सर, आनी हो सगळो तुमकां आमचो साथ आसा। हे सेकेंड फेज ऑफ जॉगर्स पार्क इनॉग्रेट केले माननीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान, हांव तेजे खूब खूब आभारी, कित्याक तेणें प्रायोरिटी दिवन बेगीनचे बेगीन हो पार्क कंप्लीट करून हाडलो। हो पार्क बेश्टो पार्क न्हू, जशें तेजे उतरांनी असलो पार्क पंचायत एरियान आख्खे भारताक खंय दिसपाना, हो फक्त पार्क न्हू, फक्त चलपाचो, धांवपाचो, जॉगींग करपाचो, हितून अनेक सुविधा आसा, रायट फ्रॉम द टॉडलर टू टिनेजर टू सिनियर सिटीजन टू ऑल द सिटीजन्स, वेगळे वेगळे तरेचे प्रोग्राम आसा। आनी हे पळोवपाक गेल्यार हो खऱ्यांनी एक आयकॉनीक पार्क आमी म्हणपाक शकता, द बेस्ट पार्क इन द कंट्री इन अ रुरल एरिया इन अ पंचायत एरिया एंड द बेस्ट पार्क परहॅप्स इन द कंट्री आय इवन अदरवायज। If you look at the size of the park, the amenities that are there, it is something iconic which has to be, which will definitely be appreciated. Best part of it is a sustainable park. Udik Sudha Yanga Zayate, more than 80,000 liter comes from sewage, comes from garbage, power generation from garbage, and out of sewage water we get water which is used to water, except drinking you can use that water. So it is wealth out of waste, that's why along with this park to sustain it we have the wow plant which is wealth out of waste. Sir, kashi entry asli kida asli for this? No, this is free for everyone, there is no entry fee whatsoever, that is the beauty of this park. But to maintain the park there will be certain activities which obviously you have to pay, like that we have a food court also, you don't expect everyone to get free food here, so sir, like that certain things are chargeable, what income will be generated from there will be plowed back. What income that will be generated out of a few events that will take place will also be plowed back to maintain the park as it is on the same standard.